हॅलो गाईज, आज एकदम खतरनाक आहे दिवस. आजचा आणि एक्साइटेड आहे. चल झूठा. आज माझी नाईट शिफ्ट आहे आणि नाईट शिफ्ट म्हणजे आणि त्याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे आज माझ्याच वॉर्डमध्ये शूटिंग आहे. शूटिंग कोणाचं होणार ते मी वॉर्डमध्ये जाऊन दाखवीन सगळे कोण कोण कलाकार आहेत ते सगळे. आणि हे भाऊ जरा सगळं लप्पा आल्यात जरा सगळं कॅमेरामध्ये येण्यासाठी. आपला एकदम खजाना आहे एकदम त्याच्यावरती करूया. आणि आता मी जाणार ड्युटीवरती कारण ऑलरेडी लेट झालाय. लेट म्हणजे एवढा पण नाही, 5 मिनिटं लेट झाले. आता ड्युटीवरती जाऊया पहिल्यांदा आणि त्यानंतर सगळं दाखवतो तुम्हाला काय काय कामं असतात मेन आपली. आणि शूटिंग पण आहे, कोणाचं आहे ते तिथं जाऊन बघूया. शूटिंग चालू आहे काय कोण गोळा करून गेली त्या अगोदर बघूया. ड्युटीवरती आलो आहे आम्ही. भाऊ आहे ओंकार आपला. आता पहिली गोष्ट म्हणजे काय, थंब करणार आहे. थंब केल्यानंतर नाईट ड्युटीमध्ये आता तुम्हाला दाखवणार की आज एक्झॅक्टली शूटिंग वगैरे चालू आहे ते शूटिंग तुम्हाला दाखवतो. आपल्याला त्या शूटिंग चालू होतं त्याच्यामध्ये भावाला आणि मला घेतले. जलवा आहे हमारा. आता जे आलो नाईट करून, नाईट म्हणजे आवाजावरून तरी कळत असेल की नाईट कशी गेली माझी. यही बातें तो बाद में याद आती हैं. नाईट म्हणजे एकदम बेकार. पूर्ण 12 तास पूर्ण वर्क. तुम्हाला म्हटलं होतं की शूटिंग वगैरे दाखवणार आहे पण शूटिंग कसलं काय शूटिंग मध्ये. तर शूटिंग बघायला जायचं म्हणून असं ठरलं होतं पण झालं एक्झॅक्टली काय की इकडे शूटिंग चालू होतं आणि इकडे पेशंटवर पेशंट येत होते कॅज्युलिटीमध्ये. आणि पेशंट कॅज्युलिटी असं असतंय की पूर्ण रात्रीचं पेशंटवर पेशंट येत असतात एकावर एक. आणि विषय काय होतो आहे की कुठं आपल्याला तिथून सोडत नाहीत बाहेर कारण कुठला पेशंट कधी येईल हे माहीत नसते. रात्री 12, 1, 2, 3, 4, 5 त्याच्यामुळं आपल्याला तिथं थांबावं लागतं. त्याच्यामुळं हा विषय आहे सगळा. आणि पूर्ण वर्क तिथं होतं रात्री 1-2 वाजेपर्यंत. त्याच्यामुळं शूटिंग नाही करता आलं पण फोटो वगैरे तेवढे मारता आले त्यांच्यासोबत. म्हणजे खूप काही काही गोष्टी होत्या त्यांना मला नवीन शिकायला भेटल्या. आणि क्या बात आहे सर, क्या बात आहे सर, क्या बात, ये बात. त्याच्यामध्ये पूर्ण पेशंट होते, ॲक्सिडेंटल केस होते जास्तीत जास्त. त्याच्यामुळं कसं हँडल करायचं या सगळ्या गोष्टी तिथले जे सिनियर स्टाफ होते ते सिनियर स्टाफ वगैरे सांगत होते की यार की असं करायचं तसं करायचं या सगळ्या गोष्टी. म्हणजे भविष्यात आपण ज्यावेळेला जॉबला जाऊ तर त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात की हां यार की असं केलं पाहिजे. तर खूप भारी होती म्हणजे पहिला एक्सपिरियन्स असे या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं आहे कारण एक्सपिरियन्स भेटल्याशिवाय पुढच्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटत नाहीत. आयफोन घेतलाय. आयफोन किती तोच सांगेल तुम्हाला जरा आयफोन बद्दल. आयफोन कुठला घेतला सर? 11. म्हणजे कितीला घेतलं सर? गिफ्टेड आहे. गिफ्टेड कोणी घेऊन मी चूक केल्यासारखे वाटते यार. इनके हाथ में सोने का लोटा दिया ना फिर भी इन्होंने सिर्फ भीख ही मांगना. आयफोन घेतलाय खरं. त्या आयफोनच्या किमतीपेक्षा मला त्याचा मेंटेनन्स जास्त यायला. मोरं सगळे पार्टी मागायल्यात आणि अवस्था खूप वाईट झाली. आता मला वाटतंय की आयफोन विकून पार्टीची वगैरे सोय वगैरे. चुपचा सातवी फेर चुपचा. आनंद पण आहे घेतल्याबद्दल आणि दुःख पण वाटतंय. आनंद काय आनंद कुठल्या गोष्टी आहे? नवीन वस्तू आली आपल्या मंडळात एस पी साम्राज्यात. फोन दाखवते. हो बघा फोन आहे. काय त्याला फिंगरप्रिंट नाही काय नाही उगाच घेतलाय. कंटाळा याला फोनला. फिंगरप्रिंट नाही बघ, माणूस जिवंत असला तरी तो फोन ओपन ते नव आजा. नियोजन काय
नियोजन आता ही आपण कुठे येतात रावजी चहा चहावर भागवलंय फक्त कोण बहुतेक डुप्लिकेट लागलाय आणि सकाळचा चांगला आहे रे फोन चांगला आहे फोन 11 आहे काय तुम पुढचे सगळे व्लॉग या फोनवर होतील हाय हाय इतना सुकून हे जरा क्लिअरिटी चांगली दिसेल फोनाची बघा आता चहा दिलाय पण चहा दिलाय चहा पिलाय पण बिल कुठे केले आज राहू दे जावे काय काय ठरले सबस्क्रायबर आपले 500 झाले हा पुढे आता 1000 होतील होणार की आता नियोजन पार्टीचं आता केलं पाहिजे करे की 1000 झाल्यावर करे की